3 डिसेंबर हा दिवस देशभरात जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या वतीने काही शासकीय योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये संजय गांधी निर्धार योजना, अंत्योदय राशन कार्ड ऑनलाईन संदर्भात प्रशिक्षण, दिव्यांग बांधवांकडून जे अर्ज दाखल करून घेतले होते ते निकाली काढणे, मध्यवर्ती बँक मार्फत जो दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ दिला जातो त्यात होत असलेल्या हेडसाळ थांबवणे या व अन्य मागण्यांसाठी परभणी येथील उपोषण मैदानात 3 डिसेंबर रोजी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन सहकार्य करावे। नमस्कार, लोक नाईट न्यूज मधील मी राहुल दबाले आपलं स्वागत करतो। आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत आणि दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये 3 डिसेंबर रोजी होणारा जो भारतभर जागतिक अपंग दिन आहे, याच अपंग दिनानिमित्त परभणी शहरातील विजय कानेकर हा एक पुरस्कार व्यक्ती आहे आणि या पुरस्कार व्यक्तीसाठी दिव्यांग बांधवांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। यांनी विजय कानेवर आरोप केला आहे की आपण त्याच्यासोबत जाणून घेऊ काय प्रतिक्रिया। सर, विजय कानेकर हे असे व्यक्ती आहेत की त्यांनी आतापर्यंत अपंगाच्या नावावर इतक्या स्कीम काढल्यात की आतापर्यंत आम्हाला सायकल देतो, कुबड्या देतो, फक्त अशा फक्त नावाला शिबिर घेतलेले आहेत। आमचे डॉक्युमेंट घेणं आम्हाला आजपर्यंत कोणतेही साहित्य भेटले नाही। ह्याच्याआधी आम्ही 2 महिन्याखाली निवेदन दिलं आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप चर्चाही केली। ते म्हणले की आम्हाला तुम्हाला साहित्य देऊ, पण अजून मी त्यांना साहित्य दिलं नाही। वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माझ्या मिसेसला 3 वेळेस मी नाव दिलं होतं, पण अजून एकही वेळेस त्यांना काही तिथून नाव भेटलेलं नाही। हे विजय कानेकर फक्त शासनाकडून घेतात आणि स्वतःचे घर भरतात, आम्हाला त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा फायदा नाही। काही 1 महिन्यापूर्वी परभणी शहरामध्ये दिव्यांग बांधवासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम वाटप केला होता आणि याच वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सत्यम दिव्यांग संघटनेनं मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला होता। आपल्यासोबत ते सत्यम दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघमारे आपल्यासोबत सर, तुम्ही त्या ठिकाणी विरोध करता कशा पद्धतीने? आम्ही सत्यम दिव्यांग संघटनेकडून यासाठी विरोध केला होता की शासनाकडून जे त्यांना निधी येत आहे विजय कानेकरच्या पुनर्वसन केंद्राला, तो निधी जो आहे ते अपंगावर खर्च न करता इतरत्र वळवून त्याच्या घरीच ते खर्च करत आहे, त्याच्या त्याला विरोध म्हणून आमचा त्या शिबिरास आमचा तीव्र विरोध होता, म्हणून आम्ही त्यांना विरोध दर्शविला। येणाऱ्या 2 दिवसांमध्येच जागतिक 3 डिसेंबर हा अपंग दिन साजरा होणार आहे, सर परभणीकरांना काय आवाहन करू शकता? या आमच्या आंदोलनामध्ये पत्रकारिता, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आमच्या उपोषणास पाठिंबा द्यावा आणि पाठिंबा देऊन आम्हाला पाठिंबा जास्त दुर्लक्ष करीत आहे, त्यासाठी आम्ही 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन निमित्त धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। तरी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज